चला तर तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजाम इतके परफेक्ट तयार झालेले आहेत. तुम्ही आतून सुद्धा पाहू शकता पूर्णपणे पाक आतमध्ये पर्यंत परफेक्टली सोक झालेला आहे. सर्वात महत्वाचं आणि विशेष म्हणजे हे गुलाबजाम आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेले आहेत. बाजारात मिळणारे महागडे गुलाबजाम खाण्यापेक्षा असे स्वस्तातले गुलाबजाम अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये गुलाबजामचे जे काही सिक्रेट आहे ते सगळे ओपन होणार आहेत. आणि घाबरून जाऊ नका, रेसिपी बिलकुल अवघड नाही आहे. कारण का एकूण एक टिप सुद्धा दिलेली आहे, म्हणजे तुमचे गुलाबजाम 100% परफेक्ट होणार हे नक्की. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे गव्हाचे गुलाबजाम आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे. इथे मी साखर घेतलेली आहे, मिल्क पावडर, गव्हाचं पीठ, दूध, वेलची पावडर, साजूक तूप आणि हा बेकिंग सोडा. तुम्हाला या सर्व साहित्यांच्या प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण गव्हाचं पीठ, मिल्क पावडर, बेकिंग सोडा हे सर्व ना आपण चालवून घेऊया. आणि हा बेकिंग सोडा चालून घेतल्याने काय होईल, यामध्ये काही गुटले असतील, कचरे असतील, ते बाजूला होईल. हे बघा, असं बाजूला कचरं होईल, ते आपण फेकून देऊया. आता चालून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण साजूक तूप घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, यामध्ये तुपाचं मवण आहे ना ते एकदम बरोबर असायला पाहिजे. आणि जर तुमचं तुपाचं मवण चुकलं ना तर तुमचे गुलाबजाम आहेत ना ते बरोबर नाही होणार. हो मित्रांनो, ही टीप आहे नक्की फॉलो करा. आणि काळजी करू नका, सगळे प्रमाण वगैरे आहेत ना ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याच्यामुळे बिलकुल सुद्धा घाबरून जाऊ नका, एकदम तुमचे गुलाबजाम आहेत ना ते एकदम बेस्ट होतील. आता एकजीव झाल्याच्या नंतर ह्या पिठाची मूठ पडते की नाही ती बघायची आहे आपल्याला. तर ही बघा, आपली मूठ आहे ना ती एकदम बरोबर पडलेली आहे. म्हणजे काय, आपलं तुपाचं प्रमाण आहे ना ते एकदम बरोबर आहे. वा जबरदस्त. आता त्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये ना आपल्याला दूध घालायचं आहे. दूध आहे ना ते मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे. आणि दूध पण ना आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे. साधारण हे पीठ आपल्याला चपातीला मळतो ना त्याच्यापेक्षा ना सैलच मळून घ्यायचं आहे. तुम्ही काही काळजी करू नका, मी जे प्रमाण दिलेलं आहे ना दुधाचं तेच घ्या. आता तुम्ही पाहू शकता आपला पिठाचा गोळा आहे ना तो तयार झालेला आहे. आणि असा झाला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला मऊ करून घेतला पाहिजे. पण हा काय गोळा अजून पूर्णपणे तयार नाही झालेला आहे, अजून याला मळून मळून मऊ करून घ्यायचा आहे. तेव्हा जाऊन हे गुलाबजाम आहेत ना ते मऊ होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेवढं दूध घेतलं होतं ना त्यातलं ना थोडंसंच राहिलेलं आहे. आता हे पीठ आहे ना ते आपण चांगलं मळून घेऊया. हा बघा, आपला पिठाचा गोळा एकदम तयार झालेला आहे. आता काय करूया, ह्याला ना थोडंसं तुपाचा हात लावूया. मित्रांनो, तुम्हाला जर साजूक तुपाची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. आणि या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शनसुद्धा केलेली आहे, नक्की पाहून घ्या. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते, एवढं नरम असलं पाहिजे पीठ. आता काय करूया, आपल्याला लिंबा एवढं गोळे करून घ्यायचे आहेत. एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हा बघा, एवढा आपल्याला बॉल तयार करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता कुठेही चिरा नाही गेलेल्या. असेच आपण बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया. तर हे बघा, मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता काय करूया, ह्यांना ना आपण तुपामध्ये तळून घेऊया. तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता, पण तुपामध्ये तळल्याने काय होतं त्याला स्वाद खूप छान येतो. आणि समजा यावरती चिरा जात असतील ना तर यामध्ये काय करायचं, थोडंसं दूध घालायचं आणि हे पीठ आहे ना ते चांगलं मळून मळून घ्यायचं. तर मित्रांनो, या काही बारीक सारीक टिप्स आहेत ना त्या नक्की फॉलो करा. कारण का हेच सर्वात मोठं सिक्रेट आहे गुलाबजाममधलं. हे जर का तुम्हाला एकदा का जमलं ना तर गुलाबजाम तुमचे परफेक्ट झालेच म्हणून समजा. हो की नाही? हो. चला, मी इथे तूप सुद्धा तापून घेतलेलं आहे. आता काय करूया, एक एक गुलाबजाम तुपामध्ये सोडूया. आणि गॅस आहे ना तो आपल्याला सुरुवातीला स्लोच ठेवायचा आहे. आणि कधी पण गुलाबजाम तुपामध्ये सोडण्या अगोदर ना थोडासा हातावरती वळून घ्या. कारण काय आहे, अगोदरच आपण गुलाबजाम करून ठेवतो ना ते ताटलीमध्ये ना आपण ठेवतो तेव्हा बसून राहतात.
ही एक नंबर मला टीप आवडली, कारण का तुम्ही डायरेक्टली तुपामध्ये सोडणार ना तर ते वरून असे एकदम गोल दिसतील आणि त्याचा खालचा भाग आहे ना तो पसरट दिसेल. तर ही चूक करू नका. सर्व बाजूने कसे गुलाबजाम गोल गोल असले ना ते दिसायला सुद्धा छान वाटतात आणि खाणारा सुद्धा एकदम डोळे बंद करून मनसुक्त खाऊ शकतो. आणि हो, तूप आहे ना ते गुलाबजाम साठी कधीच जास्त तापवायचं नाही. जेवढं तुम्हाला कमी गॅस वरती तळता येतील ना तेवढं तुम्ही तळायचं, रंग छान येतो. हो मित्रांनो, स्लो गॅस वरती जेवढं तळता येईल ना तेवढं तळून घ्यायचं, कारण का जेव्हा तुमचा गॅस मध्यम असतो किंवा मोठा होऊन जातो किंवा तूप जास्त तापलेलं असतं ना मग ते गुलाबजाम काय होतात बाहेरून एकदम लाल लाल होतात किंवा करपून जाऊ शकतात आणि आतमध्ये ते कच्चेच राहतात. गुलाबजाम कसा बाहेरून एकदम परफेक्ट रंग असला पाहिजे ना आतून तितका सॉफ्ट असला पाहिजे तर तो खरा गुलाबजाम ना. हो त्या बात. आणि एक लक्षात ठेवा, वळवताना छोटीशी जरी चीर असली ना तरी गुलाबजाम तुपामध्ये सोडल्याच्या नंतर ही चीर आहे ना ती एकदम मोठी होत जाते. हा आता तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि बघा असा रंग आला पाहिजे. चला आता यांना काढून घेऊया. जबरदस्त, कसले भारी दिसतायत आणि तुम्ही पाहू शकता कुठेही चिरा नाही गेलेला आहे, एकदम मस्तपैकी परफेक्टली तयार झालेला आहे. तर आता तुम्ही पाहू शकता मी आहे ना सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत. तर हे बघा, तुमचं गुलाबजामचं पीठ व्यवस्थित मळलं नसेल किंवा सुकं असेल किंवा दुधाचं प्रमाण कमी असेल तर हे बघा अशा चिरा जाऊ शकतात. पण तुम्ही पाहिलंच असेल आपलं दुधाचं प्रमाण सुद्धा बरोबर होतं, पीठ सुद्धा चांगलं मळलं होतं, म्हणून तुम्ही पाहू शकता आपला गुलाबजाम आहे ना तो एकदम मस्त झालेला आहे. चला आता आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि गॅस आहे ना आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. तर या पहिल्यांदा कढईमध्ये साखर घालूया, त्यानंतर पाणी. आता इथे मी 1.5 कप साखरेला ना 2 कप पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर ही वेलची पावडर सुद्धा घालूया आणि आपल्याला हा पाक आहे ना तो 1 तारी किंवा 2 तारीने बनवून घ्यायचा आहे. आता आपण एकजीव करून घेऊया आणि आपल्याला पाक आहे ना तो अगोदरच नाही बनवून ठेवायचा आहे. तुम्ही जर मायाचे किंवा मिल्क पावडरचे गुलाबजाम बनवत असाल ना तर तुम्ही अगोदर पाक केला ना तर काहीच नाही हरकत. पण आपण इथे गव्हाचे बनवते ना, गव्हाचे गुलाबजाम आहेत ना ते आपल्याला पाकासोबत थोडा वेळ उकळून घ्यायचे आहेत, म्हणून आपल्याला पाक आहे ना तो अगोदर नाही करून ठेवायचा आहे. वा, म्हणजे हे एक भारी आहे, म्हणजे आपण सगळी कृती ना एकदम स्टेप बाय स्टेप करतोय ना. हो, आता तुम्ही पाहू शकता आपला 2 तारी किंवा 1 तारी पाक नाही झालेला आहे. तर हा जो पाक आहे ना तो एवढाच आपल्याला चिकट करून घ्यायचा आहे. आता हे तयार केलेले गुलाबजाम आहेत ना ते या पाकामध्ये सोडूया. आता याला ना आपण जास्त पण उकळून नाही घ्यायचं आहे, फक्त 2 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. याच्यावरती ना झाकण ठेवायचं आहे. आता कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता कमवा लाखो रुपये तेही घर बसल्या, त्यासाठी प्ले स्टोर मधून मिशो ऍप डाउनलोड करून त्यात तुमची डिटेल फुलफिल करून घ्या. तुमचा OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला या ऍप मध्ये मेन्स वेअर, लेडीज वेअर, कुर्तीज, ऑर्नामेंट, होम फर्निश अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. त्या तुम्ही घर बसल्या सेल करू शकता. सेल करण्यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची हेल्प सुद्धा घेऊ शकता. प्रोडक्ट सेल झाल्याच्या नंतर हे प्रोडक्ट स्वतः कंपनी तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचवेल. सेफ बिझनेस आहे आणि इझी अर्निंग आहे. हे ऍप डाउनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि सोबत हा माझा रेफरल कोड आहे. हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल. थँक्यू. आता 1 मिनिटाने ना आपण एकजीव करून घेऊया, म्हणजे काय होईल हे गुलाबजाम आहेत ना ते सर्व बाजूनी मऊ होतील. आता पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवूया. चला आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता हे गुलाबजाम आहेत ना ते पाकामध्ये 3 तास आपण मुरवत ठेवूया, म्हणजे हा पाक आहे ना तो गुलाबजाम मध्ये चांगला शिरेल. क्या बात आहे, मी तर आता जास्त कंट्रोल करू शकत नाही, कधी ते एकदाचे 3 तास कंप्लीट होतात आणि तो पहिला गुलाबजाम माझ्या तोंडामध्ये जातो. हो हो हो, जबरदस्त. तर चला आता आपल्या गुलाबजामला 3 तास झालेले आहेत तर झाकण खोलूया. वा, आता तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजाम पाकामध्ये चांगले मुरलेले आहेत आणि पहिला गुलाबजाम किती छोटे होते आता पाहू शकता तुम्ही, साईजला किती मोठे झालेले आहेत ना. थांबा, हा मी तुम्हाला आता दाखवते.
थोडासा ना मी पाक सुद्धा घेते, म्हणजे तुम्हाला बघायला सुद्धा आवडेल। तुम्ही पाहू शकता पाक चांगला आतमध्ये सुद्धा मुरलेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका। पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्तकी साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात। मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका। इंस्टाग्राम आयडीवरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका। चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।